That's आता न्यायालयीन पद्धती ज्याला ज्युडिशियल प्रोसेस म्हणतो आम्ही लॉ मध्ये त्याची एक पद्धत आहे. ज्युडिशियल प्रोसेस मध्ये जो विषय कोर्टाच्या समोर आहे त्याच्यावरती कोर्टानं वकिलातर्फे म्हणणं ऐकावं निर्णय द्यावा याला न्याय प्रक्रिया म्हणतात. जे प्रकरण तुमच्या समोरच नाही त्याच्यावरती तुम्ही निकाल देणं हे न्याय प्रक्रियेला धरून नाही आणि म्हणून या निर्णयाच्या मध्ये काही अनेक मर्यादा आहे. सगळ्यात मोठी मर्यादा काय आहे बघा, जस्टिस बेला त्रिवेदी आता ह्या काही आपण जाती वर्गाच्या भाषेत बोलतो ते काही दलित वर्गाच्या नाहीत पण त्या बेला त्रिवेदीनी ह्या सहा निकाल न्यायमूर्तीच्या विरोधात जो निकाल दिला त्यात त्यांनी असं म्हटलं की हे मोठ्या खंडपीठाकडे पाठवावं प्रकरण कोणी सांगितलं तर तीन जजेसच्या खंडपीठाने सांगितलं आणि बेला त्रिवेदीने असं म्हटलं की याच्यापूर्वीचा निर्णय चिन्नया प्रकरणात 2004चा आहे आणि तो 2004 पासून आजपर्यंत लागू आहे. तो पाच न्यायमूर्तीचा निर्णय आहे. पाच न्यायमूर्तीचा निर्णय हा चुकीचा आहे असं तीन न्यायमूर्ती सांगू शकत नाही आणि म्हणून हे प्रकरणच मोठ्या खंडपीठाकडे जायला नको होत असं बेला त्रिवेदी म्हणताय. म्हणून न्याय प्रक्रियेचा देखील उल्लंघन इथं झालंय. तात्पर्य काय की बीजेपीनं अगोदरच कमिटी नेमली केंद्रातल्या सरकार मग सरकारचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी जजमेंट आलं की काय अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे आणि म्हणून या निर्णयानं सरकारच्या वर्गीकरणाच्या भूमिकेला पाठिंबा मिळतोय त्याला बॅकअप होतय त्याला मान्यता मिळते. मग आता या बाबतीत अजून काँग्रेस पक्षानं तोंड उघडलं नव्हतं. दोन दिवसापर्यंत पार्लमेंट चालू होती. राहुल गांधींनी तोंड उघडलं नाही. सोनिया गांधींनी तोंड उघडलं नाही. खरगेनी उघडलं नव्हतं. ते आता 2-3 दिवसापासून सुरू झालं. काँग्रेस पक्ष गप्प, समाजवादी पार्टी गप्प, इतर सगळे पक्ष गप्प. चिराग पासवान जरी ते एनडीए मध्ये असली तरी त्यांनी त्याचा जाहीरपणे विरोध केला. यावरून दिसतंय काय तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी दलित आदिवासी ओबीसी आणि मुसलमानांची मत घेतली घटना बचाव आरक्षण नावाखाली ते आज मात्र गप्प आहे. संसदेमध्ये पण आणि संसदेच्या बाहेर पण चीड आणणारी ही पण एक बाब आहे. नुसत्या जजमेंटच्या विरोधात आज प्रश्न नाही. ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतं दिली ज्या वर्गानं दिली ज्या समुदायानं दिली ते तीन नारे होते. संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, आरक्षण बचाव. मग ज्यांनी मतदान केलं त्यांचं आरक्षण संपूर्ण धोक्यात येत असताना हे सगळे पक्ष गप्प आहे, नेते गप्प आहे. महाराष्ट्रात तर मराठा आरक्षणाच्या पलीकडे जाणत्या आणि अजाणत्या एकाही महाराष्ट्रातील नेत्याला या निकालबद्दल टिप्पणी करावी असं गरज वाटत नाही. तो मोठा असो छोटा असो म्हणून आम्ही आवाहन करतोय त्यांनी सुद्धा 21 तारखेला याच्यात सामील व्हावं. आपल्या भूमिका क्लिअर कराव्या नाहीतर आतापर्यंत मराठाच मोर्चे निघताय त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यक्रमावर. भविष्यात असं व्हायला नको की महाराष्ट्रात देखील एक दुसरा वर्ग आक्रमक होऊ शकतो आणि तो होऊ नये असं जर वाटत असेल तर जाणकार नेते आणि पक्ष जे काही स्वतःला समजतात त्यांनी याच्याबाबत संयमपूर्ण आणि कायदेशीर योग्य भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून 21 तारखेला हा संपूर्ण भारतभराचा हा नियोजन बंद आहे. अत्यंत शांतता मार्गाने मला वाटतं पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तुम्ही सगळे पुण्यातले मंडळी सुद्धा धरणे प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, जाती वर्ग समुदायाच्या विविध संघटना या सगळ्या प्रक्रियेत देशभर सामील होणार आहेत. कारण मी म्हटलं की याच्या अनेक बाजू आहेत आणि त्यातली शेवटची बाजू सांगून मी या ठिकाणी थांबतो आणि ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण देण्याचा हेतू की आरक्षण आणि घटनादत्त अधिकारासाठी तरी सगळे SC ST एकत्र होतील हा त्यांची अपेक्षा होती. ती त्यांनी 54 साली राज्यसभेत बोलून दाखवली होती आणि खरंही होतं तसं. अनेक SC ST एकत्रित होत होते, OBC एकत्रित होत होते. त्यांना तडा देणं, त्यांना पुन्हा विघटित करणं
आणि पुन्हा त्यांना जातीच्या झोपणामध्ये बंद करण्याचं कपट कारस्थान या निर्णयातून सुद्धा ध्वनित होतंय. आणि त्याला सरकारचं बँकिंग असेल तर मोदींनी 100 खासदार भेटले त्यांचे, बीजेपीचे एससी एसटी खासदार भेटले आणि त्यांना सांगितलं असं काही होणार नाही. पण मी तुम्हाला कायदेशीर सांगतो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो राबवला जाईल. तो प्रत्येक देशाच्या हायकोर्टावर बंधनकारक असतो, तो हायकोर्ट राबवेल. त्यामुळे पार्लमेंटनं याच्यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन कुणालाही करता येत नाही. जो त्यामध्ये पार्टी असतो त्यालाच रिव्ह्यू पिटिशन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण वेग या बाबतीत काही बोलू नये आणि तोही 30 दिवसाच्या आतच करायचा असतो. जो पार्टी नाही त्याला काही करता येत नाही. त्यामुळं संसदेनं हस्तक्षेप केला पाहिजे. ज्या इंडिया आघाडीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे त्यांनी त्याच्यात लीड भूमिका घेतली पाहिजे. कारण बीजेपीचा तर अजेंडा आहे वर्गीकरण, आणि त्यामुळं संसदेचा हस्तक्षेप होणं गरजेचं आहे. जरी आम्हाला या वर्गीकरणाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाता येईल, हा एक दरवाजा खुला आहे. तो सुप्रीम कोर्टाने ठेवलाय की वर्गीकरण जर चुकीचं झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. पण त्यामध्ये सरकार, नागरिक यांचा वेळ आणि पैसा आणि न्यायालयाचा वेळ हा बर्बाद करणं हा काही देशाच्या हितानं सगळ्यांच्या हिताने काही शहाणपणाचा मार्ग नाही. आणि म्हणून त्वरित केंद्रातील बीजेपी सरकारनं जसं अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये तुरंत हस्तक्षेप करून कायदेशीर बदल केले, त्याच पद्धतीनं यांनी बदल करावे ही अपेक्षा आहे. करतील की नाही तो एक वेगळा मुद्दा. आणि या सगळ्या मुद्द्याला धरून 21 तारखेचा हा भारत बंद अत्यंत सनदशील आणि शांततापूर्ण मार्ग आहे. पत्रकारांना काही विचारायचं असेल तर आयोजक विचारू शकतो. आता कोल्हापूरचे कोल्हापुरातल्या संघटना, मुंबईमध्ये मुंबईतल्या संघटना, नागपुरातील नागपूर. त्यामुळे मी म्हणताना की सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, युवा मंडळ, आर्थिक बौद्ध विहार समित्या सुद्धा, किंवा तुम्ही असं समजू नका बौद्ध फक्त बौद्ध विहार आहे, चर्मकार समाज सुद्धा देखील आहे. कारण आकडेवारी आलेली आहे काही बौद्ध संघटना आणि पक्ष याच्यामध्ये सामील आहेत. आता असं आहे की ज्यांना बीजेपीचे री ओढायचे आहे ते त्यांना धन्यवाद. त्यांना काय म्हणायचे, रामदास जाधव हे सामील नाही होणार, ते बीजेपी सोबत आहे. कवाडे नाही होणार, बीजेपी सोबत आहे. जे बीजेपीच्या ध्येय धोरणासोबत आहे त्यांनी आम्ही अपेक्षाही करत नाही की त्यांनी समाविष्ट व्हावा. आणि ते नाही समाविष्ट झाले म्हणून जनसमुदाय समाविष्ट होणार नाही असं समजण्याची काही कारण नाही. अरे जनसमुदाय त्यांच्याकडे असतात तर ते बीजेपीकडे गेलेच नाशी संबंध आहे. तुम्ही म्हणता म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की याची जननी, वर्गीकरणाची जननीच काँग्रेस पार्टी आहे. त्यांच्या सुरुवात केली. आणि काँग्रेसला आपण का बोलतो, आपल्या काही वैयक्तिक कुणाचा आकर्ष नाही. कारण काँग्रेस पक्षाची या देशात 75 वर्षामध्ये 50 वर्ष सत्ता आहे, 60 वर्ष सत्ता आहे. म्हणून तो दोष त्यांच्याकडे जातोच. मग लिबरलायझेशन असेल, ग्लोबलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, त्याची सूत्रधार काँग्रेसच जन्मी आहे. त्यामुळे काँग्रेसवरती देखील याचं खबर 50 वर्ष दलित आदिवासी ओबीसी यांची फसवणूकच केली आहे ना. साहजिकच आहे, त्यांनी मत घेतले आणि आपल्या लोकांनी मत दिलेले म्हणून त्यांनी उतरायचे. तुम्ही वोट बँक घेतलेली आहे ना, मग काय तुम्ही बाकीच्या फक्त वोट बँक म्हणून इस्तेमाल करणार आहात का? आज त्यांची गरज आहे तुम्ही या उतरा रस्त्यावर, नाही उतरलात तर मग पुढचं आहेच ना असेंब्ली. 50 वर्षामध्ये आपण म्हणतो की काँग्रेसनं हे सगळ्या देशाची अंमलबजावणी केली, परंतु मागची लोकसभा असेल किंवा त्याच्या सगळ्या निवडणुका असतील तर अनेकांचे मत असतील काँग्रेसला. आता हा पुन्हा राजकीय विषय आहे, तुम्ही विचारला म्हणून मी बोलतो की मी म्हटलं मगाशी की कुठलाही समाज एक एजन्सी नाही. त्याच्यात वेगवेगळे प्रवाह असतात, एससी मध्ये असतात,
एसटी मध्ये असतात, मुस्लिमांमध्ये असतात, त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असतात. पण ज्यांना फुलेशाहू आंबेडकर करतं किंवा फुलेशाहू आंबेडकरांचं स्वतंत्र चळवळ, स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र राजकारण या गोष्टी करतात, ते म्हणतात याला वोट द्या, त्याला वोट द्या, ते तर म्हणतील आपण स्वतःलाच वोट द्या आणि आपणच आपल्या पायावर उभं राहू द्या. कारण हा आंबेडकरांचा अल्टिमेट मेसेज आहे. म्हणूनच म्हटलं की महाविकास आघाडीने गेल्या वेळेला इंडिया ब्लॉकने की संविधान बचाव, लोकशाही बचाव आणि आरक्षण हा अजेंडा घेऊन ते पुढे आले. म्हणून लोकांनी भरभरून मतदान केलं, मग त्या मताला त्यांनी जागावं म्हणून त्यांनी आंदोलन उतरला पाहिजे, पार्लमेंटमध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, विधिमंडळामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की त्यांनाही आम्ही जाणीव करून देतो ना. ते जाणीव करणं हे सुद्धा एक जागृतीचं एक काम असत, म्हणजे पत्रकार परिषद असेल, सभा असेल, आणि तिथं ते येत नसतील किंवा सहभाग करत नसतील मग पुढच्या टप्प्यावर काय करायचं तोपर्यंत निर्णय घेतो ना. पार्लमेंट मध्ये आता ते विधानसभा हरकत नाही, विधानसभा तर आहेत ना. आता शेतकऱ्यांनी विरोधी काय कायदे तुम्ही विधानसभा ठराव तरी पास करू शकता, ओबीसी जनगणनेचा ठराव तुम्ही ठराव तर विधानसभेत पास करा. येस वाईट पण तशीच घेणार. किती मिनिटाची पाहिजे सांगा? तीन मिनिटाची पाहिजे. रेडी मराठीच ना? हो. चला घ्यायचं ना? हो चला घ्यायचं. 3 मिनिट नुकत्याच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती आरक्षण धोरण संदर्भात जो एक महत्वपूर्ण निर्णय दिला त्या दोन प्रमुख बाबी आहेत. एक, आरक्षण हे सर्व समाजाच्या पर्यंत पोहोचावं, तळागाळातील जाती धर्मापर्यंत पोहोचावं याच्यासाठी आरक्षणाच्या एकूण वर्गीकरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी करावं, हा एक त्या निर्णयाचा पैलू. दुसरा पैलू की क्रिमिनल अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे, तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही, पण या विरोधामध्ये देशभरातील एससी एसटी समुदाय आहे जो राज्यघटनेशी बांधिलकी मानतो तो प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे. आणि हा निर्णय आल्यापासून ज्या इंडिया ब्लॉक आघाडीनं किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं ज्या एससी एसटी मुस्लिम समुदायाची प्रचंड वोट बँक वापरली घेतली तो देखील वर्ग या विषयावरती गप्प आहे. काँग्रेसचे राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगेजी असतील, आणखी कोणी नेते असतील, त्यांनी पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही. पार्लमेंट संपल्यानंतर त्यांनी फार उशीर केला आणि मग बीजेपीच्या स्वयंघोषित अजेंड्यानुसार त्यांचेच एससी एसटीचे 100 खासदार पंतप्रधानांना भेटतात आणि म्हणतात की आम्ही पंतप्रधान सांगतात की आम्ही काही करणार नाही, पण त्यामुळे वर्गीकरणाचं घोडं हे आलंय ते काही थांबत नाही. वर्गीकरणाला विरोध अशासाठी की सर्वोच्च न्यायालयाच्या 2004 निकालाने वर्गीकरणाला विरोध केला नव्हता आणि तो निर्णय आजपर्यंत लागू होता. तो बदलायची गरज काय? तो बदलायचा असेल तर त्याच्यासाठी एक इम्पिरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयासमोर कोणीही दिला नाही, तरी देखील वर्गीकरण व्हावं ही केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळेच महाराष्ट्र देशाचे अटॉर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल, सॉलिसिटर जनरल या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा निर्णय आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या पाठिंब्यावरती आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं त्याचं वर्णन करावं लागेल. आणि म्हणून हा निर्णय याच्या विरोधात एक आक्रंदन आहे, आक्रोश आहे, आणि तोच नेमका भारत बंद रूपाने 21 तारखेला देशभर वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसत असेल आणि तो महाराष्ट्रात देखील होणार आहे अत्यंत शांततामय मार्गानं
ही सगळी अनुसूचित जाती जमातीची घटना प्रेमी समाज बांधव मंडळ हे शांततेने हा बंद पार पाडणार आहे. कारण की अत्यंत खालच्या जातीला फायदा मिळवणं ही त्यांची भूमिका नाही, त्यांना फायदा मिळावा तो प्रश्न सुप्रीम कोर्टात 2004 साली चिन्हया प्रकरणात चर्चेला होता. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातीतल्या काही जाती माग्या का राहिल्या याच्याविषयी संशोधन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे आणि मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी सरकारनं शिक्षण, प्रशिक्षण, बजेटिंग असे विविध प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. म्हणजे ते समाज आरक्षणाला पात्र ठरतील आणि स्पर्धेमध्ये येतील. म्हणजे एका अर्थाने काय होईल की अत्यंत मागासलेल्या जातीसाठी वेगळा कोटा ठेवायचा आणि मग त्या जागा भरल्या नाहीत तर त्या पुन्हा ओपन कॅटेगरीनं खायच्या, हे दुसऱ्या मार्गानं पुन्हा आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. आणि म्हणून येथे 21 तारखेला महाराष्ट्रातील देशातील सामाजिक, शैक्षणिक अनेक कर्मचारी संघटना, सांस्कृतिक संघटना, राजकीय गैरराजकीय संघटना सुद्धा या 21 भारत बंद मध्ये सामील होणार आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे नेते पक्ष ज्यांना महाराष्ट्रातील दलित आदिवासींनी भरभरून गेल्या लोकसभेत मतदान केलेलं आहे त्यांनीही 21 तारखेच्या भारत बंद मध्ये सामील झालं पाहिजे आणि आपली वैचारिक बांधिलकी राज्यघटना आणि आरक्षण धोरणासोबत त्यांनी स्पष्ट दाखवली पाहिजे. अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल.